अहमदनगर जिल्ह्यात आज 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत, त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 441 झाली असून जिल्ह्यात 120 ऍक्टिव्ह केसेस आहेत. एकूण 14 रुग्णांचा आज कोरोनाने मृत्यू झालाय. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 441 आहे, तर 307 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. आज दुपारी एकूण 19 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळलेत. यात संगमनेर मधील पुरण येथील 3 बाधित व्यक्ती आढळल्यात. नगर शहरातील झरेकर गल्ली येथील 32 वर्षीय व्यक्ती, बागरोजा हडको येथील 32 वर्षीय व्यक्ती, सुडके मळा येथील 30 वर्षीय पुरुष आणि 28 वर्षीय महिला, तोफखान्यामधील 6 वर्षीय मुलगी, सिद्धार्थनगर मधील 38 वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील 40 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळलेत, तर भिगान मधील 35 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय पुरुष, 40 आणि 38 वर्षीय महिला बाधित आढळल्या आहेत. याशिवाय आलमगीर भिंगार मधील 30 वर्षीय व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. श्रीरामपूर मधील 48 वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभुळवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथील 32 वर्षीय व्यक्ती आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव मधील 30 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्या आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी बापूसाहेब गाढे यांनी दिली.